यश, तुझ्या समोर टेबलवर काही सुटे मनी ठेवलेले आहेत. मोज बरं ते किती आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. दहा मनी. आता या दहा मण्याची आपण एक माळ गुंफूयात. किती मणी आहेत त्या माळेमध्ये सांग बरं. दहा. दहा मण्यांची ती माळ आहे, म्हणून त्या माळेला दशकाची माळ म्हणायचं. दशक म्हणजे एकत्र दहा. आता या दशकाला आपल्याला मराठी आणि इंग्रजी अंकामध्ये दाखवायचंय. मराठीमध्ये कसं दाखवायचं दहाला असे, आणि इंग्रजीमध्ये असे.